नमस्कार, मी विनोद तुपे कोपरगावकर। हम खड़े तो कोरोना से बड़े, या मुद्द्यावर ठाम राहून कोपरगावकरांनी जो आदर्श राबविला आहे तो म्हणजे एक गाव एक गणपति, ही अतिशय चांगली संकल्पना कोपरगावकरांनी अमलात आणली आहे। त्यामुळे आपला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, आपण कोरोनावर चांगल्या प्रकारे मात करू शकतो। तर बघूया, काही हरकत नाही, मंडळाचे गणपती जरी नसले बसले तर या घरोघरी गणपतीचा तोच जल्लोष आहे, तोच उत्साह आहे। तर कोरोनाच्या या काळात घरोघरी अनेकांनी कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे हे आपण बघूया, याची छोटीशी एक झलक बघूया। तर चला, देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगताना देवा तुझी याद आली, लागली ओढही तुझ्या भेटीची, दही देशातून ताई आत्मनाची, डोक्यावर पाठ हा लडके बाप्पाचा, घेऊन निघालो सुख आमच्या घराला। देवाचा देव माझे घरी आईला हो। आता सांगायचं म्हटलं तर थोडस करोनानी आम्हाला आर्थिक बाजू कमजोरच होती, परंतु त्याच्यातूनही आम्ही गणपती दरवर्षी आणतो। या पद्धतीने आम्ही छोटासा गणपती आणला आणि तो बसवलाय। आज गणपतीचा 9वा दिवस आहे, उद्या त्याची समाप्ती होईल आणि संध्याकाळी विसर्जन होईल। आज सत्यनारायणची पूजा केली आम्ही। अच्छा। आणि सत्यनारायणच्या पूजेला तुम्हाला सर्वांना बोलवलंय, तर महाप्रसादाचा तुम्ही त्या लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे। तर खूप चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव तुम्ही साजरा केलाय आणि करोना जाओ याच प्रार्थने गणपतीकडे हात जोडून विनंती करतो। देवाचा देव माझे घरी आईला, देवाचा देव माझे घरी आईला। चंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरियाला, माझे लारू के मोरिया। तर आपण आलो आहोत आमचे मित्र साहिल निकुंभ यांच्या घरी, तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या कोरोनाच्या महामारीत त्यांनी आपला गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा केला। तर काय बोलाल तुम्ही या विषयावर? अतिशय आनंदाने साजरा केलाय गणपती उत्सव आणि हे सगळं डेकोरेशन वगैरे हे माझ्या बहिणीने केलंय श्रद्धानी, आणि खूप वेळ देता आला म्हणजे एकदम। पहिले कसं गणपती बसायचे घरात आणि आम्ही बाहेर असायचो, थोडक्यात तोच उत्साह आणि तोच आनंद आणि खूप म्हणजे एकदम मनापासून आणि सगळं बाकी बघतास तुम्ही। हो, अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगला उपक्रम राहिला आहे। तर खरंच तोच उत्साह आहे, तोच जल्लोष आहे, फक्त कमी आहे ती ढोल ताशाच्या आवाजाची, बाकी सगळं एकदम चांगल्या पद्धतीने चाललंय। हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला, कल्याण घातल्यानं मोत्याच्या माला, माझे लाडू के मोरियाला, माझे लाडू के मोरियाला। Oh,
दरवर्षी प्रमाणे आमचा मोठ्या गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो, पण यंदाच्या काळी या कोरोनामुळे आम्ही एक गाव एक गणपती संकल्पनेला मान्यता देऊन आमचा गणपती एकदम घरगुती पद्धतीने स्थापन केला आहे. आमचा वास्तू ग्रुपचा गणपती आम्ही खंड न पडू देता घरगुती पद्धतीने स्थापन केला आहे आणि त्याचाच आमचा आनंद आम्ही व्यक्त करतोय. पायाने घातला घुंगराचा वाला माझे लारू के मोर्याला माझे लारू के मोर्याला तुर्वाशमी फूल जास्वंदीचा नैवेद्य एकवीस मुदकांचा माझे लारू के मोर्याला. चला तर मित्रांनो, आपण आलोय आमचे परम मित्र साहिल गुंजाळ यांच्या घरी. यांनी कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केलाय, चला तर आपण पाहूया. माझे लाडू के मोर्याला समिंदराची लाट देवा पाहत तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या हे देवा ठेवा तो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा देवा बाप्पा मोरया मोरया